हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अर्चना केक्स। आज आपण बनवणार आहोत दही वडा। त्यासाठी आपण 1 कप उडदाची डाळ घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि कमीत कमी 5 तास आपण ती भिजत ठेवायची। भिजवल्यानंतर मिक्सरवर बारीक वाटून घ्यायची, त्यात आलं आणि मिरची टाकायची। हे आपण फिरवून आता साईडला ठेवू आणि आपण दही आता फेटून घेऊ। दह्यामध्ये थोडी साखर आणि मीठ हे टाकून आपण चांगलं फेटून घ्यायचं। आता आपण जे मिक्सरवर पीठ फिरवलं होतं त्याच्यात मीठ टाकून हे पीठ चांगलं फेटून घ्यायचं। तुम्ही जेवढं पीठ फेटून घ्याल तेवढे वडे आपले खूप छान होतात, हलके होतात। आता गॅसची मीडियम फ्लेम ठेवून आपण वडे तळून घेऊ। गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत वडे छान तळून घ्यायचे। हे वडे तुम्ही असेच सुद्धा खाल्ले तरी खूप छान लागतात। आता वडे तळून झाल्यानंतर एका बाऊलमध्ये थोडं थंड पाणी घ्यायचं। थंड पाण्यामध्ये हे वडे टाकायचे। 2-3 मिनटं वडे पाण्यात सोक करून घ्यायचे। सोक करून झाल्यानंतर हलक्या हाताने दाबून त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि आपले आता हे वडे बघा किती सॉफ्ट झालेले आहेत, छान। आता सर्व करायच्या वेळेला थंडगार दही टाकायचं त्याच्यावर, वड्यांवर, आणि थोडी बुंदी टाकायची चवीसाठी। छान थंडगार आपले दही वडे तयार आहेत। व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।